ओम नमो ओमकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओमकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आज सोमवार, त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आले। तर आज तुम्हाला सांगायचं म्हणजे, तुम्ही सर्वजण आज मनोकामना पूजा करत असतात, आपल्या प्रत्येकाच्या घरी आपण मनोकामना पूजा करतो आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी। तर अशाच पद्धतीनं ज्यांनी का 2-4 वर्षापूर्वी, म्हणजे हो 2-3 वर्षापासून मनोकामना पूजा केली आणि त्यांची मनोकामना पूर्ण झाली, त्याच्यासाठी आज त्यांची मनोकामना पूजा करण्यात आली। ते म्हणजे सौभाग्यवती स्नेहल अमोल वीरकर, त्यांच्याकडून आज ही मनोकामना पूजा करण्यात आली। तर सांगायचं तात्पर्य मंडळी, आपली ही मनोकामना पूर्ण होते पण आपण तेवढ्या श्रद्धेनं मनातून ही गोष्ट करायला पाहिजे। कुणी जर नवीन असेल त्यांना मी सांगतो, मनोकामना पूजा करताना आपण एकाग्रता मन ठेवायला पाहिजे। आणि तुम्हाला मनोकामना पूजा कुणाला जर माहीतच नसेल तर त्याबद्दल माझ्याशी संपर्क करा, मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती बी देऊ शकतो, अथवा त्याचा एक व्हिडिओ आहे मनोकामना पूजा कशा पद्धतीने केली जाते आणि कुठल्या मनोकामनेसाठी काय करावं लागतं, ह्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये। तर त्याच्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती भेटेल, तुम्ही माझ्याशी संपर्क करा। आपला स्क्रीनवर नंबर पण असतो, बऱ्याच व्हिडिओवर आहे दिलेला तो नंबर, त्या नंबरवर व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा की आम्हाला मनोकामना पूजा विषयी माहिती पाठवा म्हणून। तर आज प्रत्येकानं ज्यांना का आपल्याला मनाची इच्छा पूर्ण करायची, आज सोमवार आहे, त्यानिमित्त तुम्ही मनोकामना पूजा करा, श्रद्धेनं करा, मनातून करा। कुणाची लवकर होऊ शकते मनोकामना, कुणाला उशीर लागू शकतो, एक ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे। कुणाला 2-2 वर्ष बी लागतं, काही सांगता येत नाही। कुणाचं 6 महिन्यात होतं, कुणाचं 3 महिन्यात होतं, कुणी 6 महिन्यामध्येही होऊ शकते पूर्ण मनोकामना। त्याच्यासाठी सविस्तर जाणून घेण्यासाठी तर तुम्हाला सांगितलं की व्हॉट्सअपला मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला ती मनोकामनेची लिंक पाठवतो। तर आज सौभाग्यवती स्नेहल अमोल वीरकर यांनी मनोकामना पूजा केली होती आणि त्यांची मनोकामना पूर्ण झाली, परंतु बरेच दिवस त्यांची मनोकामना हे कराय म्हणजे पूजा आपल्याकडे करायची राहून गेली, कारण त्यांना बाळासाठी त्यांनी केली होती, मुलासाठी पूजा केली होती। तर ते त्यांना बाळ झालेलं आहे, पण आता ते बाळ त्रास द्यायला म्हणून त्यांच्या लक्षात आलं की आपली मनोकामना करायची राहून गेली, तर त्याच्यासाठी त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि म्हटलं की महाराज आमची मनोकामना पूजा राहिल्यामुळंही बाळ रडतं आहे म्हणले, तर तेवढी मनोकामना पूजा आमची करून घ्या। तर तुम्हाला सुद्धा सांगतो, तुमची काही मनोकामना पूर्ण झाली असेल आणि तुम्ही जर आपल्या इकडली ओंकारेश्वरची जी मनोकामना पूर्ण पूजा असते ती जर विसरला असताल करायची, तर तुम्ही करून घ्या, कारण उद्याच्याला काही त्रास होऊ शकतो। कारण बाळाच्या संदर्भात असेल तर बाळ त्रास देऊ शकतं, अथवा तुमची इतर काही समजा कोणतीही मनोकामना असते, काही कर्जबाजारी असाल, कर्ज तुमचं व्यवस्थित मुक्त झालं असेल तर पुन्हा परत तुम्हाला कर्जबाजारी होऊ शकतात, काही होतं, ती पूजा करून घ्यावी लागते। आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर इकडे आपल्याकडे मनोकामना पूर्ण पूजा म्हणून एक पूजा असते, ती पूजा करून घ्यावाच लागते, नाहीतर व्यत्यय येतो ज्याची का मनोकामना पूर्ण झाली आहे त्यांनी। तर आता आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी। तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा। ओम नमो ओंकारेश्वर देवता।